आता वेळ काही बातम्या संक्षिप्त स्वरूपात. औरंगाबाद शहरातील आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व खासगी प्राथमिक शाळांच्या संच मान्यता 2016-17 उद्यापासून देण्यासाठी आम्ही सुरुवात करत आहोत. या संदर्भामध्ये कॅम्प अक्रू वाघमारे औरंगपुरा या शाळेमध्ये आयोजित केलेला आहे. यामध्ये 3/12/2016 औरंगाबाद शहरातील URC 1 सर्व अनुदानित शाळा, 5/12/2016 औरंगाबाद शहरातील URC 2 सर्व अनुदानित शाळा, 6/12/2016 औरंगाबाद ग्रामीण पैठण गंगापूर व वैजापूर आणि 7/12/2016 कन्नड सोयगाव सिल्लोड फुलंबरी व फुलताबाद अशा पद्धतीनं हे कॅम्प आयोजित केलेलं आहे. सर्व मुख्याध्यापकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी परिपत्रकात दिलेली जी माहिती आहे त्या माहितीसह प्रस्ताव तयार करावा आणि वेळेवर संच मान्यते प्राप्त करून घेण्यासाठी उपस्थित राहावे. महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालयात समृद्धी या पिवळ्या वाघिणीने 12 नोव्हेंबर रोजी 4 बछड्यांना जन्म दिला. यातील 1 बछडा मृत होता तर 3 बछडे सुदृढ जन्माला आली आहेत. या बछड्यांपैकी 2 पिवळ्या रंगाचे आहेत तर 1 पांढऱ्या रंगाचा. हे बछडे 21 दिवसांचे झाले आहेत. आजपर्यंत त्यांच्याजवळ केअरटेकर शिवाय कोणालाही जाण्याची परवानगी नव्हती. मात्र आता हे बछडे आई भोवती तिच्या पिंजऱ्यात बागडत आहेत. तिघे बछडे मिळून चांगलीच मस्ती करत आहेत. तिन्ही बछड्यांमध्ये किती नर आणि किती मादे आहेत हे समजण्यासाठी आणखी आठवडाभराचा कालावधी जावा लागणार आहे. तसेच त्यांना मोकळ्या वातावरणात सोडण्यासाठी आणखी 1.5 महिना वेळ लागू शकतो असे सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयातील व्यवस्थापनाच्या वतीनं सांगण्यात आलंय. बोधिसत्व तथा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनानिमित्त शहरातील उपासक उपासिका संघ आणि ज्ञानप्रतिभा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं भावसिंगपुरा भागातील श्रावस्ती बिहारमध्ये 27 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत आयोजित 10 दिवसीय श्रामणेर शिबिराचं बुद्धपूजा महापरित्राण पाठ सामूहिक ध्यान साधना आणि संघटना दानासह राबविल्या जाण्याचा उपक्रमात उपासक आणि उपासिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती ज्ञानप्रतिभा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष भिक्खू ज्ञानरक्षित यांनी MCNशी बोलताना दिली आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनानिमित्त आयोजित श्रामणेर शिबिरात भावसिंगपुरा साकेतनगर परिसरातील उपासक आणि उपासिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं.